गरमागरम बटाट्या बर। आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ठाण्यातली फेमस पिवळ्या रंगाची चटणी आमच्या ठाण्यामध्ये ही पिवळ्या रंगाची चटणी अतिशय फेमस आहे जेव्हा कधी वडे खाल्ले जातात त्याबरोबर ही चटणी हवीच हवी कराला अतिशय सोपी आणि चवीला अतिशय भन्नाट अशी चटणी आहे या चटणीची रेसिपी अतिशय सोपी आहे जेव्हा तुम्ही बटाटे वडे करतात तेव्हा त्याचं जे बॅटर उडतं बेसनाचं त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे पातळ करायचं आहे आणि या प्रकारचा आपला चुरा तयार करून घ्यायचा आहे चुरा कळायची रेसिपी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल याआधी वडापावची रेसिपी मी शेअर केलेली आहे त्या रेसिपीमध्ये मी चुरासुद्धा दाखवला आहे ती रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये पाहिली तर तुम्हाला चुऱ्याची रेसिपी नक्कीच मिळेल तो व्हिडिओ नक्की चेक करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी दिलेली आहे त्याच्यामध्ये वडा कसा करायचा आणि लाल रंगाची ऑथेंटिक चटणी कशी करायची त्याची पण रेसिपी मी शेअर केली आहे हा चुरा थोडासा आपल्याला क्रिस्पी करायचा आहे जर हा चुरा तुम्ही क्रिस्पी नाही केलं पटापट जर तळलत तर ही चटणी तुमची खमंग चटकदार नाही होणार त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हा चुरा तळला ना हलकासा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे हा चुरा भरपूर करून घ्या कारण जेव्हा पण तुम्ही वडे करतात ना त्याच्याबरोबर हा चुरा खायला नुसतासुद्धा अप्रतिम लागतो आणि ह्याची चटणी तर भन्नाटच होते असा हा चुरा तयार झालेला आहे बघा मी केवढा चुरा केला एक किलो शिजलेल्या बटाट्याचे मी वडे केले होते आमच्याकडे पायटी होती त्याचे भरपूर चुरा केला होता इथे पाणी गरम काय ठेवलेलं आहे पाणी आपल्याला उकळायचं नाही आहे ही टीप लक्षात ठेवा पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे ह्याच्यामध्ये चुरा आपल्याला कमीत कमी दहा मिनटं इतकाच भिजत टाकायचा आहे चुरा जास्त वेळसुद्धा आपण भिजत टाकणार नाही होत चुरा भिजत टाकणं खूप जास्त गरजेचं आहे कारण गर हा चुरा आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत त्याच्यामुळे हा चुरा फक्त दहा मिनटं भिजून ठेवा जिथपर्यंत चुरा भेजतो आहे आपण ठेचा करून घेऊया हिरवी मिरची भरपूर घेतली आहे लसूण पण जास्त आहे आणि आल्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलं आहे तळणीचं तेल घेतलेलं होतं दोन ते तीन टेबलस्पून त्याच्यामुळे सुरुवातीला मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या घालायनं त्यातलं पाणी खूप उडतं त्याच्यामुळे झाकण ठेवा मिरच्या अशा खरपूस तळून झालेल्या पाहिजेत मिरच्या खसपूड तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि आलं लसूण आणि आलं घातल्यानंतर आपल्याला फक्त ह्याला एक पाच मिनटं शिजवायचं आहे पाच मिनटं शिजलं बस झालं मीडियम फ्लेमवरती ह्याला पाच मिनटं होऊ द्या हा ठेचा आहे ह्याच्यामध्ये मीठ घातलं आहे आणि थोडंसं मी जिरंसुद्धा घातलेलं आहे जसं तुम्ही रेग्युलर ठेचा बनवतात त्याच पद्धतीचा ठेचा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे ठेचासाठी जे आपण बन आता बनवलं आहे ते थंड करा आणि मिक्सरला आपल्याला खडबडीत वाटून घ्यायचं आहे वरवंटा असेल तर त्याच्यावरती केलं तरीसुद्धा चालेल आता हा जो पितलेला चुरा होता दहा मिनटं ह्याच्यातलं पाणी फेकून द्यायचं आहे आणि फक्त हा चुरा आपल्याला घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे किंवा तुम्ही मिक्सरला हे वाटणार असाल खूप फाईन पेस्ट नाही करायची नाही ते पिटलं लागेल हे हलकंसं जाडसर बघा तुम्ही मिक्सरमध्ये बघताय जाडसर पण नाही म्हणताना हलकंसं रवाय मी ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आता फोडणी करूया तीन ते चार टेबलस्पून तेल घेतले त्याच्यामध्ये नॉर्मली मोहरी घातली जाते पण मला स्वतःला मोहरी नाही आवडत म्हणून मी फक्त जिरं घातले हिंगबळ घातलं होतं आणि हळद घातले वन स्पून त्याच्यामध्ये आता हे मिक्सरला ग्राइंड केलेला आपण चुरा होता तो टाकायचा आहे परतून घ्यायचा आहे जर तुम्ही हा चुरा गरम गरम खाणार असाल ही जी चटणी गरम खाणार असाल तर पाणी कमी खातलं तरी चालेल पण समजा एखाद दोन तासानंतर जर तुम्ही बटाट्या ही चटणी सर्व करणार असाल तर ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा कारण पाणी जर तुम्ही नाही घातलं ते अतिशय घट्ट होऊन जातं उशिरा खाणार असाल तर पाणी जास्त घाला लगेच खाणार असाल तर पाणी कमी घाला पाणी नीट उकळलं गेलं पाहिजे ही चटणी चांगली उकळली गेली पाहिजे आता चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घाला आपण चुऱ्यामध्ये मीठ घातलं होतं मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवा आणि तयार झालेला ठेचा जो होता तो एक मोठा टेबलस्पून भरून मी घातलेला आहे सगळं मिक्स केलेलं आहे जर तुम्हाला आमचे खाद्यचत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्यांच्या पण घरी वडापाव तयार करेल ती लोकं ही चटणी बनवू शकतील ठाण्यामधली फेमस चटणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली होती